जिल्हा परिषदेतील एकशे पंधरा कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात शिक्कामोर्तब करण्यात आलं जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची बदली किंवा पदोन्नतीची प्रक्रिया यापूर्वी जिल्हा परिषदेत समुपदेशन पद्धतीनं करण्यात येत होती त्यानुसार पदोन्नतीची प्रक्रिया ही समुपदेशन पद्धतीनं करण्यात यावी अशी मागणी काही संघटनांकडून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे करण्यात आली होती तर काही कर्मचाऱ्यांनी याला हरकत घेतली होती जिल्हा परिषद सामान्य प्रशासनाकडूनही ऑफलाईन प्रणालीनंच पदोन्नती करण्यासाठी हिरवा कंदील देण्यात आला होता त्यानुसार पदोन्नती प्रक्रियेवरील शिक्कामोर्तब जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथील कार्यालयात करण्यात आलं जिल्हा परिषदेनं समुपदेशन पद्धत टाळून ऑफलाईन प्रणालीनं केलेली पदोन्नती ही आता जिल्हा परिषदेत चांगली चर्चेचा विषय ठरली आहे काही कर्मचाऱ्यांमध्ये यामुळं आनंद पसरला असून काही कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे समुपदेशन पद्धतीनंच प्रक्रिया पूर्ण करावी असं कुठंही लिखित नसल्याची भूमिका घेत प्रशासनानं पदोन्नतीवर शिक्कामोर्तब केल्यानं काळ सोकावणार ही चर्चा आहे